हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवत आहोत मस्त अशी दोडक्याची भाजी. भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे घरामध्ये सहज अवेलेबल असलेलं साहित्य वापरून आपण ही भाजी बनवलेली आहे. चवीला तर खूप छान होते, अगदी न खाणारेसुद्धा खूप आवडीने दोडक्याची ही भाजी खातील. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एकदम कोवळे असे दोडके घेतलेले आहेत. सगळ्यात आधी ते धुतलेले आहे. त्यानंतर प्रत्येक दोडक्याच्या दोन्ही साईडची टोकं जी आहेत ती या पद्धतीने काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर याच्यावरून शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर ह्या ज्या शिरा निघत आहेत याची आपण चटणी देखील बनवू शकतो. तर पाहू शकता या पद्धतीने सगळ्या शिरा ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. एकदम कोवळे कोवळे दोडके या भाजीसाठी घ्यायचे आहेत. चव जी आहे ती खूप छान लागते. तर सगळ्या शिरा काढून झाल्याच्या नंतर प्रत्येक दोडक्याचे असे हे काप केलेले आहे. आपल्याला पाहिजे तेवढ्या लांबीचे आपण हे काप करू शकतो. आणि त्यानंतर हे असे उभे चार काप केलेले आहेत या पद्धतीने. हे सेपरेट देखील झालेले नाहीत, या पद्धतीने करून घेतलेले आहे. सगळ्यात आधी भाजीसाठी मसाला बनवून घेऊया. तर 2 चमचे शेंगदाणे आपण इथे भाजून घ्यायचे आहेत. किंवा शेंगदाण्याचा कूट जर बनवून ठेवलेला असेल तर तो देखील नंतर तुम्ही वापरू शकता. तर गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे, त्याच्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील. शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे 2 मिनटं आधी शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर 1 चमचा तीळ ॲड केलेला आहे. सध्या थंडी आहे आणि तिळामध्ये कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे मी इथं तिळाचा वापर केलेला आहे. तीळ वापरणं टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 चमचा सोललेलं लसूण टाकलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी 2 चमचे हे किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी खोबरं ॲड केलेलं आहे. आता सगळे पदार्थ मिक्स केल्याच्या नंतर आपण हे पुन्हा 2 मिनटं असे हे भाजून घेणार आहोत. 2 मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे, कढई गरम आहे, त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं भाजलं जाईल. शेंगदाण्याला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे त्या त्या क्रमाने मी हे साहित्य ॲड केलेलं आहे. आणि सगळं साहित्य भाजलेलं आहे, पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर थंड झाल्याच्या नंतर सगळे हे भाजलेले मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. या मसाल्यामध्ये सुके मसाले देखील आपण ॲड करणार आहोत. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, कलर छान येतो. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण टाकत आहोत 1/2 चमचा गरम मसाला पावडर. हळद टाकलेली आहे 1/2 चमचा. आणि चवीपुरतं मीठ देखील आपण याच्यामध्येच वाटून घेणार आहोत. आता हे सगळे भाजलेले मसाले आणि सुके ॲड केलेले मसाले एकदम बारीक असे आपण हे मिक्सरला वाटून घेतलेले आहे. ते पाहू शकताय एकदम पावडर फॉर्ममध्ये हे तयार झालेलं आहे. आणि कलर देखील एकदम छान असा आलेला आहे. मिक्सरमध्येच वाटताना हे वाटून घेतले म्हणजे सगळीकडे सुके मसाले जे आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतात. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे किंवा थोडंसं तेल घालायचं आहे. मी इथं 2 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि हे ओलसर असा हा मसाला करून घेतलेला आहे. आता हा मिक्स केल्याच्या नंतर हा मसाला ज्या फोडी आपण दोडक्याच्या करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये हा थोडा थोडा असा भरून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि वरून असा असा प्रेस करायचा आहे, आतपर्यंत व्यवस्थित असा मसाला जाईल या पद्धतीने हे भरून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं, मसाला जो आहे आतमध्ये व्यवस्थित असा भरला जातो, बाहेर येत नाही. या पद्धतीने सगळ्या दोडक्याच्या फोडीमध्ये आपण मसाले भरून घेतलेले आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तर फोडणी घालूया. 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये टाकत आहोत 1 मिडियम साईजचा कांदा, एकदम बारीक कापून घेतलेला आहे. तर कांदा फक्त असा एकदा हलवून घ्यायचा आहे. आणि लगेचच याच्यामध्ये 2 चमचे भिजवलेली मुगाची डाळ टाकायची आहे. मुगाची डाळ पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही तिला. तर मुगाची डाळ टाकून देखील फक्त एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. कलर चेंज होतपर्यंत आपण कांदा किंवा डाळ परतून नाही घ्यायचे. त्यानंतर हे असं फक्त पसरवून ठेवायचं आहे. आणि ज्या मसाला भरून आपण दोडक्याच्या फोडी ठेवल्या होत्या त्यावर भरून अशा ह्या पसरवून ठेवायच्या आहेत या पद्धतीने. आणि त्यानंतर जो काही आपला उरलेला मसाला आहे तो देखील वरून असा याच्यावरून टाकून ठेवायचा आहे. आता मसाला टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला ही भाजी मिक्स करायची नाही आहे. मिक्स न करताच ही आपण अशी झाकून ठेवणार आहेत. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे, त्यामुळे काय होईल, लो फ्लेमवर कांदा जो आहे डाळ आहे ती व्यवस्थित अशी परतली जाते. आणि कांद्याला जे वाफेमुळे पाणी सुटतं त्याच्यामुळे दोडका देखील छान असा वाफेवर शिजला जातो. आणि दोडक्यामध्ये देखील पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे वाफेमुळे दोडक्याचं देखील पाणी सुटतं. इथे पाहू शकता वरून जो मसाला टाकलेला आहे तो वाफेमुळे पूर्ण असा ओलसर झालेला आहे. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. इथे पाहू शकता मिक्स करतानाच खालून कांदा जो आहे तो व्यवस्थित असा परतलेला आहे, त्याचबरोबर डाळ देखील छान अशी परतलेली दिसत आहे.
डाळीला मुगाच्या डाळीला पाण्यात भिजवलेली असेल तर फार वेळ शिजायला देखील लागत नाही. आणि दोडका एकदम कोवळा आहे त्याच्यामुळे तो देखील एकदम पटकन असा शिजला जातो. त्यामुळे जर तुम्हाला एकदम सुक्की अशी भाजी हवी असेल तर या पद्धतीने थोडी थोडी हे मिक्स करून वाफेवर तुम्ही शिजवून घेऊ शकता. मी इथे थोडीशी रस्सा भाजी बनवत आहे त्याच्यामुळे इथं पाणी टाकत आहे. मिक्सरचं भांडं जे आहे त्यातच गरम पाणी टाकलेलं आहे आणि गरम पाणी ॲड केलेलं आहे. किती थिकनेस आपल्याला भाजीचं हवं आहे त्या पद्धतीने तेवढी क्वांटिटी पाण्याची टाकायची आहे. आता हे अलगद असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून दोडक्यामधला मसाला जो आहे तो निघणार नाही. मसाला असं दोडक्यामध्ये भरून जर शिजवला तर आतपर्यंत दोडक्यामध्ये मसाल्याची छान अशी चव येते. मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आता हे कवर करूया आणि 7 ते 8 मिनिट आपण हे लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे. पाहू शकता एकदम मस्त असा थिकनेस आलेला आहे. त्याचबरोबर दोडका देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. इथे पाहू शकताय वरती मस्त असं मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. पाहू शकताय पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवून आपण लो फ्लेमवर हे शिजवून घेऊया. आणि 2 मिनिटानंतर मस्त अशी पूर्ण तर्री इथं वरती आलेली आहे. तर थोडंसं वरून हिरवीगार कोथिंबीर टाकूया. दिसायला छान दिसत आहे. एकदम चमचमीत असा दोडका आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. इथे पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून आपण दोडक्याची ही मस्त अशी चमचमीत भाजी बनवलेली आहे. चवीला देखील खूप छान झालेली आहे. सुगंध देखील खूप मस्त असं सुटलेलं आहे. ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतो. चवीला छानच लागेल. त्याचबरोबर टिफिनमध्ये देण्यासाठी देखील एक परफेक्ट असा ऑप्शन आहे. तर घरी नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे काय होईल, येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.